नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत दलियाची रेसिपी। हा अतिशय खमंग असा नाश्त्याचा प्रकार आहे। यासाठी आपल्याला एक वाटीभर दलिया आपण घेतली आहे आणि ती कढईमध्ये टाकून आता थोडंसं तेल टाकून थोडंसं परतून घ्यायचं। परतून कुठपर्यंत घ्यायचं? थोडासा कलर चेंज होईपर्यंत ते परतून घ्यायचं आहे। आपण बघू शकता याचा कलर थोडासा ब्राउनिश होतोय। आता त्याचप्रमाणे आपण साईडला शेंगदाणे पण घेतली आहे, मिरच्याचे तुकडे घेतले, टोमॅटो घेतले, कांदा घेतला। आणि जेव्हा ते एकदम व्यवस्थित गरम होतं त्यावेळेस एका डिशमध्ये आपण हे जे भाजलेलं दलिया आहे ते काढून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा कढई आपण गॅसवर चढवली आणि त्यामध्ये आता तेल टाकणार आहोत। आता कोणतंही रेसिपी म्हणली की यामध्ये प्रत्येक प्रमाण हे प्रत्येकाच्या आवडीनुसार चवीनुसार असतं, तर इथे 3 पळ्यात तेल आपण टाकलेलं आहे। थोडीशी मोहरी टाकली आहे आणि मोहरीचा आवाज असा तडतड तडतड झाला की मग त्यानंतर आपण पुढचे जिन्नस टाकणार आहोत। आता जोपर्यंत मोहरी तापते तोपर्यंत साईडला आपण एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे। आता हे थोडे शेंगदाणे टाकले, त्यानंतर आपण आता मिरची टाकतोय। मिरची ही उभी कापूनच टाकली आहे, तिचे जास्त बारीक बारीक कापा केले नाही आहेत। आता 3 छोटे छोटे कांदे घेतले होते, ते कापलेले आहेत। आपण ते कांदे कढईमध्ये टाकतोय। आता कांदे थोडेसे तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचे। त्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकलंय। अतिशय अगदी 10 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे आणि खूप हेल्दी आहे, तर सर्वांनी नक्कीच ट्राय करा। आता ज्या टमाट्याच्या फोडी आपण केल्या होत्या ते कांदा परतल्यानंतर आपण त्या टाकणार आहोत। तोपर्यंत इकडे पाणी पण तापत आहे। आता यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या सुद्धा टाकू शकतो, जसं की शिमला मिरची, बटाटा, कारण हे आपल्या पूर्णपणे चवीनुसार आहे। आता माझी आवड फक्त टमाटा आणि कांदा असल्यामुळे मी कांदा आणि टमाटा ह्या दोनच प्रकारच्या जिन्नस टाकलेले आहे। काही काही अशा भन्नाट रेसिपी असतात की ज्या आपण रोज जीवनात वापरू शकतो आणि आपल्याला रेडी टू ईट काहीतरी वेगवेगळं चविष्ट खायला मिळतं। जसं की आपण उपमा नेहमीच करतो, पण दलिया पण पचायला सोपं असतं आणि बहुतांश घरामध्ये अजून ते एवढं प्रकर्षाने केलं जात नाही। आता हे आपण बघू शकता की टमाटे थोडेसे लूज पडलेत आणि ते तेल सोडायला लागलेत, म्हणजे ते आपण समजू शकतो की ते शिजले आहे।
आता त्यामध्ये आपण थोडंसं हळद हिंग आणि लाल तिखट टाकणार आहोत. हिंगाचा वापर आपण आपल्या नेहमीच्या नाश्त्यामध्ये जेवणामध्ये नक्कीच करावा, हे आपल्याला पचनाला सोपं पडतं. आणि लाल तिखट खूप आवडतं आपल्या घरी, त्याच्यामुळे आपण लाल तिखट व्यवस्थित वापरतो. आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे. आता जे आपण मगाशी भाजून घेतलेलं होतं दलिया, ते आपण या मिश्रणामध्ये टाकणार आहोत. आणि त्यानंतर पुन्हा एकदा याला परतून घ्यायचं आहे. अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे. पिवळ्या रंगाचा धनिया, लाल टोमॅटो, कांदा यामुळे हे खाण्यास असं आपल्याला पूर्णपणे अट्रॅक्ट करत आहे. खूप सुंदर रेसिपी आहे, आपण सर्वांनी नक्की ट्राय करा. आता यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत. आपण जे गरम पाणी केलं होतं तर आपल्याला किती लिक्विड हवं आहे यानुसार आपण गरम पाणी ठरवतो. कोणाकोणाला थोडासा घट्ट आवडतो, कोणाकोणाला थोडासा लिक्विड आवडतो, तर त्यानुसार आपण ठरवायचं आहे की आपण गरम पाणी किती टाकायचं आहे. पण आमच्याकडे सर्वांना थोडासा लिक्विडच आवडतो, त्याच्यामुळे गरम पाणी हे जवळजवळ 3 ते 4 कप आपण टाकणार आहोत. आणि आता याला थोड्या वेळ शिजू देणार आहोत, याच्यावर आपण एक ताट ठेवू. पुन्हा एकदा थोडंसं मीठ टाकलं आहे. आपण कांदा परततानासुद्धा मीठ टाकलं होतं, तर कांदा परतताना जर मीठ टाकलं तर कांदा व्यवस्थित परतला जातो आणि लवकर परतला जातो. तर हीसुद्धा ट्रिक आपण लक्षात ठेवा. पाणी टप्प्याटप्प्याने टाकायचं आहे, म्हणजे एक खट्टी सर्व पाणी टाकून नाही द्यायचं. थोडं पाणी टाकायचं, थोड्या वेळ थांबायचं, थोडं पाणी टाकायचं, थोड्या वेळ थांबायचं. अशा प्रकारे ताट ठेवून याला थोड्या वेळ उकळण्यासाठी ठेवून द्यायचं, म्हणजे हे चांगल्या प्रकारे शिजतं आणि जी दलिया आहे ती फुगती सुद्धा. तर अतिशय उत्तम अशी रेसिपी आपण सर्वांनी नक्की ट्राय करा आणि मला कळवा की आपण ट्राय केली होती की आपल्याला आवडली का नाही ती.